की कुठंतरी एखादा शब्द जर गेलेला असला तरी इतकं टोकाची भूमिका घेण्याचं काही कारण नाही. आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांना पण राग आला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते 32 वर्ष या सभागृहाचे सभासद आहेत. अनेक महत्वाची मंत्रीपद, अनेक महत्वाचे विभाग हे त्यांनी सांभाळलेले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष म्हणून ते त्या ठिकाणी काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये हा पक्ष काम करतोय आणि सगळ्यांना मिळून मिसळून धरून वागणारं हे व्यक्तिमत्व आहे. तुम्ही आजपर्यंत त्यांचा 32 वर्षाचा इतिहास बघितला तरी देखील आपण सगळेजण ते शांत समन्वय वागणारे आहेत. म्हणजे माझा कसा कडकपणा आहे, मी लगेच आरेला कारे बोलतो, इतकं माझा फटकळ स्वभाव आहे तसा पण त्यांचा स्वभाव नाही. आणि एवढी सगळी परिस्थिती असताना आज तिथं जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की कुठंतरी एखादा शब्द जर गेलेला असला तरी इतकं टोकाची भूमिका घेण्याचं काही कारण नाही. अतिशय समंजसपणे सर्व पक्षीय विरोधी पक्षातल्या सर्व मान्यवरांनी त्याच्यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, त्याच्यात अजित पवार, भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे, राजेश टोपे, त्याच्यामध्ये भास्करराव जाधव, असे अनेक आम्ही मान्यवर त्यांना ही सगळी गोष्ट समजून सांगत होतो. तुम्ही स्वतः बघताय वगैरे, परंतु ते म्हणायचे की नाही तुम्ही ह्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला, आम्हाला सगळ्या आमदारांच्या भावना फार तीव्र आहेत अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि ते सगळं सांगून आम्हाला काहीतरी मार्ग काढतो का काय अशी चर्चा आमच्या लोकांशी करतो. वास्तविक आम्ही पण राजकारण करणारी माणसं, एकदा जर राज्य प्रमुखांनी पक्षाच्या ठरवलं तर आम्ही आमच्या आमदारांना समजवून सांगू शकतो किंवा ह्याच्यातनं शांत राहा. आणि आम्हाला पण आज विनियोजन बिलाच्या मध्ये काही बोलायचं होतं, आम्हाला पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बोलायचं होतं. आज आमचा तर हक्काचा विरोधी पक्षाचा ठराव होता आणि तो या मागासलेल्या भागाच्या करता, विदर्भाच्या भागाकरता, माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या करता, इथल्या कष्टकऱ्यांच्या करता, इथल्या कामगारांच्या करता, इथल्या मुलामुलींच्या करता, म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या करता, सगळ्या कष्टकऱ्यांच्या करता तो आमचा विषय होता. परंतु ह्याच्यामध्ये त्यांनी काही समंजस भूमिका घेतली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शांतपणे सभागृहात बसले. शंभूराज देसाईंनी काही भूमिका मांडली आणि संसदीय कामकाज मंत्री या नात्याने त्यांना आजचं म्हणजे नागपूरचं अधिवेशन संपेपर्यंत आमच्या प्रांताध्यक्षांना त्यांनी निलंबित त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो. आणि आज आम्ही सगळ्यांनीच ह्या निर्णयाच्या बद्दल वॉकआउट केलेलं आहे. आजच्या कामकाजावर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे.